नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अकरावी ओ सी एम प्रकरण क्रमांक सहा व्यवसाय सहाय्यक संस्था यावर आधारित जो स्वाध्याय आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे तर तो स्वाध्याय कसा लिहावा याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि स्वाध्याय कशाप्रकारे लिहावा याची मांडणीसुद्धा करून दाखवणार आहे तर तुम्हाला त्यामुळे स्वाध्याय कसा लिहावा याबद्दलची माहिती समजेल आणि तुम्ही त्याच उत्तर उत्तरपत्रिकेमध्ये स्वाध्याय लिहायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण अकरावी कॉमर्स सोसियम प्रकरण क्रमांक सहा व्यवसाय सहाय्यक संस्था तर या प्रकरणाचा जो स्वाध्याय आपल्याला दिलेला आहे तो आपण आज कसा लिहावा याबद्दल माहिती मी तुम्हाला देत आहे तर आपल्या स्वाध्यायाचा व्हिडिओ क्रमांक आहे अकरा ओ सी एम झिरो सिक्स ट्वेंटी वन तर हा व्हिडिओ नंबर आहे तुम्हाला युट्यूबवरती सर्च करण्यासाठी नंबर टाकला तरी तुम्हाला व्हिडिओ सर्च करता येईल त्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे अकरा ओ सी एम प्रकरण क्रमांक सहा व्यवसाय सहाय्यक संस्था तर हा प्रक प्रकरण क्रमांकाचा नाव आहे याप्रमाणे सुद्धा तुम्ही टायटल टाकलं तर व्हिडिओ सर्च करता येईल आता माहिती मी तुम्हाला अशीच आलेली आहे की या व्हिडिओमध्ये की महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्यांचीच उत्तरे मी लिहून दिली आहे आणि ज्यांची उत्तरे पुस्तकातून तुम्हाला मिळू शकतात तर त्यावरती तशी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिली आहे आणि त्याच्याबद्दलची उत्तरे मी तुम्हाला त्याची व्हिडिओ तयार करून नंतर पाठवणार आहे एक एक करून तेच मी थोडक्यात इथे तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं दिसत असेल की डिस्क्रिप्शनमध्ये सर्व व्हिडिओची लिंक देणार आहे त्याच्यानंतर आणि तुम्ही ते व्हिडिओसुद्धा नंतर पाहू शकता आ, वन बाय वन सर्व व्हिडिओ तयार करणारच आहे प्रत्येक प्रश्नाचे परंतु आता फक्त मेन हा जो एक्झरसाइज आहे तर तो तुम्हाला या ठिकाणी अगोदर देत आहे आणि जे ज्या प्रश्नांची उत्तरे पुस्तकात आहेत तर त्यातून तुम्ही सॉर्टिंग करून थोडंसं लिहू शकता भविष्यात त्याचेसुद्धा मी व्हिडिओ उत्तराचे तयार करून यामध्ये ॲड करणार आहे त्याच्या सर्व लिंक याच व्हिडिओच्या आणि प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये जायचं असेल तर व्हिडिओच्या खाली टायटलवर क्लिक करा डिस्क्रिप्शन ओपन होईल आणि प्रत्येक व्हिडिओ आणि त्याची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल त्यावर क्लिक केलं की पुढचा व्हिडिओ चालू होऊ शकतो तर अशा प्रकारे सर्व स्वाध्याय आणि स्वाध्यायची व्हिडिओ तयार क करणार आहे तर तुम्ही एक एक पाहू शकता तर आता आपण आता स्वाध्यायचे हे सर्चिंग पॉईंट्स आहेत तुम्हाला जे टायटल दिसत आहे सर्व अकरावी पो सी एम प्रकरण क्रमांक सहा स्वाध्याय व्यवसाय सहाय्यक संस्था स्वाध्याय म्हणजे तुम्ही अशा प्रकारे यूट्यूबवर हे सर्च करण्यासाठी जे पॉईंट्स आहेत व्यवसाय सहाय्यक संस्था स्वाध्याय असे पॉईंट जरी तुम्ही टाकले तरीसुद्धा मग हा व्हिडिओ तुम्हाला सहज शोधता येईल हा आपल्या डिजिटल चॅनलचं नाव आहे पी एस कॉमर्स डिजिटल ऑनलाईन लर्निंग हे जरी आपण टाकलं तरी तुम्हाला सर्व चॅनल्सचे नाव चॅनल दिसेल चॅनलमधले व्हिडिओसुद्धा दिसतील तर आता व्हिडिओ क्रमांक दिसतोय अकरा ओ सी एम झिरो सिक्स ट्वेंटी वन अकरा ओ सी एम सहा आणि एकवीस हा आपण चॅप्टर नंबर सहा व्हिडिओचा क्रमांक मी कसा देतो तुम्हाला माहीत आहे अकरा क्लास आणि सब्जेक्टचं नाव आणि चॅप्टर नंबर सिक्स आणि एक अंदाजेच आपण एक रँडमली नेक्स्ट व्हिडिओ नंबर देऊन ठेवलेला आहे ट्वेंटी वन ट्वेंटीज व्हिडिओज हे नंतर वन एक एक करून मी तुम्हाला सेंड करणार आहे तर आता स्वाध्याय पहा नेहमीप्रमाणे आता मी स्वाध्यायचं मांडणी केलेली आहे सर्वांनी नीट लक्षपूर्वक ऐका उत्तरं कशी लिहावीत प्रश्न क्रमांक एक अ रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा तर हा ऑब्जेक्टिव्हवरचा प्रश्न आहे या प्रत्येक प्रश्नाला एक मार्क त्या ठिकाणी दिलेला आहे इथे मी ब्रॅकेटमध्ये मार्क वन असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की यासाठी एक मार्क असतो तर आता आपल्याला रिकाम्या जागा देतात बरेच विद्यार्थी इथे प्रश्नाचं उत्तर लिहिताना काय चुका करतात तर त्या करू नका तर मी त्याप्रमाणे कसं उत्तर लिहायचं ते पण तुम्हाला नमुना म्हणून लिहून दाखवणार आहे प्रत्येक वेळेस भारतीय लघु उद्योग विकास बँकेची स्थापना टिंबटिंबमध्ये झाली आपल्याला तीन पर्याय खाली दिले जातील आणि त्या पर्यायातून योग्य पर्याय आपण निश्चित करायचा आहे निश्चित केल्यानंतर तो पर्याय निवडून तेच वाक्य पुन्हा परत लिहून काढायचं आहे लिहून वाक्य पुन्हा लिहून झाल्याच्यानंतर जो पर्याय आपण निवडून त्या ठिकाणी लिहिला आहे त्या पर्यायाखाली काय करायची आहे अंडरलाईन करायची आहे अधोरेखित करायची आहे तो शब्द किंवा ती जी जागा आपण भरलेली आहे ती अधोरेखित करा अंडरलाईन करा आणि याप्रमाणे उत्तर तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं आहे तर अशा प्रकारे प्रत्येक अ पॉइंट या ठिकाणी आपल्याला या प्रकारची उत्तरं लिहायची आहे आता मी तुम्हाला नमुना म्हणून या प्रकारचं उत्तर लिहून दाखवलं आहे प्रत्येक विधानाच्या बाबतीत तुम्ही याच प्रकारे काय करायचं आहे विधान लिहायचं आहे तर अशा प्रकारे मी आता पुढच्या वेळेस फक्त विधान लिहून दाखवणार नाही मी फक्त या ठिकाणी तुम्हाला आता पुढचं उत्तर फक्त सांगणार आहे तर पुढची आहे आपल्याला रिकामी जागा भारतीय लघु उद्योग विकास बँक भारतीय लघु उद्योग विकास बँक कायदा टिंबटिंबनुसार स्थापन करण्यात आली तर उत्तर आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी तुम्ही त्या ठिकाणी भरायचं आहे आणि वाक्य पुन्हा लिहायचं आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी थेंश्य। खाली अंडरलाईन करायची आलं लक्षात आता तीन नंबरचं उत्तर आहे आपलं सिडबी चार नंबर बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी रोजी नाबार्ड अस्तित्वात आले म्हणजे नाबार्ड ना जे आहे संस्था मोठी ती त्या ठिकाणी निर्माण झाली पाचवं आहे शिवरावण शिवरामण समिती यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती त्यानंतर सहा नंबर आहे एकोणीसशे त्रेपन्न सात आहे के व्ही आय सीची स्थापना एप्रिल एकोणीसशे सत्तावन्नमध्ये झाले ठीक आहे आता ब पॉईंट आहे इथे प्रत्येक जोडीसाठी एक मार्क आहे आणि ही जोडी लिहित असताना मी खाली प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला प्रश्न असा दिला जातो अ गटामध्ये पाच पॉइंट्स आणि ब गटामध्ये त्याचे दहा पॉइंट्स दिले जातात त्यापैकी योग्य पर्याय निवडून आपण उत्तरामध्ये अ पॉईंट कंपल्सरी लिहायचा आहे आणि त्याच्यासमोर डॅश करून ब गटातला योग्य उत्तर त्या ठिकाणी लिहायचं आहे बघ आता मी तुम्हाला खाली लिहून परत लगेच दाखवत आहे म्हणजे निवडायचं आहे पहिला अ गट अ आणि इकडे गट ब म्हणायचं नेहमीप्रमाणे उत्तर खाली लिहून अ पॉइंट आहे आपली पाचही बागा जसे तसे आहेत यात काही बदल नाही करायचा अ सीडबी मग सिडबीला पर्यायी जो दहा पर्याय दिले त्यापैकी योग्य पर्याय कोणता आहे तर एकोणीसशे नव्वद दोन नंबरचा पर्याय मग तो नंबर तो उत्तर जे आहे ना दोन नंबरचं तर त्या अ सीडबीच्या समोर ग बटाम ग बटामध्ये लिहायचं आहे दोन नंबर एकोणीसशे नव्वद या प्रकारे उत्तर लिहायचं आहे काही विद्यार्थी फक्त डायरेक्टच उत्तर लिहितात ग बट दोन नंबर एकोणीसशे नव्वद इतकं नको आहे तुम्हाला इथे जोडी लावून दाखवायचीच आहे हे लक्षात घ्या बरेच विद्यार्थी फक्त ब गट उत्तर लिहून काढतात त्याला गुण मिळणार नाही तर समोरासमोर उत्तर लिहिणे काय आहे आवश्यक का आहे तर याप्रमाणे आता नाबार्ड एकोणीसशे ब्याऐंशी जागतिक बँक एकोणीसशे चव्वेचाळीस ग्रामीण बँक एकोणीसशे त्र्याऐंशी के व्ही आय सी एकोणीसशे सत्तावन्न अशा प्रकारे जोड्या काय करायच्या आहेत तयार करायच्या आता क पॉईंट पहा इथे क पॉईंटमध्ये दिला आहे योग्य शब्द शब्दसमूह किंवा संज्ञान लिहा इथे आपल्याला एक विशिष्ट असा शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहायची असते त्याला प्रत्येक विधानासाठी एक गुण आहे एक मार्क आहे आले सर्वांच्या लक्षात त्याच्यानंतर आता मी एक नमुना म्हणून तुम्हाला लिहून दाखवत आहे पहिलं आहे व्यवसायाची जीवनदाहिनी किंवा रक्तवाहिनी तर उत्तर आहे आपलं वित्त तर व्यवसायाला वित्त किंवा वित्तपुरवठा हा खूप महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून वित्त ही संज्ञा या ठिकाणी त्याचं उत्तर आहे सर्वांच्या त्यानंतर दोन नंबरचं विधान दिलेलं आहे आपल्याला भारतात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या वाढीसाठी मुख्य आर्थिक संस्था म्हणून कार्य करणारी संस्था तर मग आपल्या सर्वांनी आता आपण अभ्यास केलेला आहे तर सिडबी ही आपली संस्था आहे की ती सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना मदत करते मग सिडबी हे त्याचं उत्तर आहे तुम्ही सिडबी मराठीमध्ये त्याचं उच्चार लिहा नंतर इंग्लिशमध्ये हा शॉर्ट फॉर्म दिलेला आहे एस आय डी बी आय हे उत्तर बरोबर असेल तुम्ही इथे फुल फॉर्म जरी लिहिला पुढे पूर्ण स्मॉल इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया असं पूर्ण स्पेलिंग सह जरी लिहिलं तरीसुद्धा उत्तर बरोबर असेल आले लक्षात अशा प्रकारे आता तुम्ही उत्तर त्या ठिकाणी लिहायचं आहे इथं विधान लिहिलंच पाहिजे असं काही नाही लिहिलं तरी चालेल नाही लिहिलं तरी चालेल मात्र रिकाम्या जागामध्ये वाक्य आपण पूर्ण लिहायचे अंडरलाईन करायची जोड्या लावामध्ये पूर्ण जोडी लिहूनच दाखवायची इथे शब्दसमूहाबद्दल मात्र तसं दो नाही दोन नंबर म्हटले तुम्ही उत्तर म्हटले आणि उत्तर लिहिलं तरी चालेल विधान लिहिलंच पाहिजे असं नाही लिहिलं तरी चालेल तीन याप्रमाणे उत्तर थोडक्यात लिहायचे बी चार नंबरचं उत्तर आहे एस व्ही सी एल पाच नंबर स्टार्टअप मित्र पाच सहा नंबर कृषी अर्थसहाय्यातील सर्वोच्च संस्था उत्तर आहे नाबाड बघा मी दोन्ही प्रकारे लिहून दाखवले म्हणजे तुम्ही दोन्ही प्रकारे लिहू शकता फुल सुद्धा लिहू शकता नाबाडचा इंग्लिशमध्ये लिहा मराठीत लिहा दोन्ही उत्तर बरोबर असतील सात नंबर आहे डॉक्टर मोहम्मद युनुस आठ नंबर आहे जागतिक बँक आता ड पा ड पॉईंट आहे चू की बरोबर ते लिहा मार्क आहे त्यासाठी एक प्रत्येक विधानाला एक मार्क आहे इथे आता प्रत्येक ठिकाणी विधान लिहिणं आवश्यक नाही तुम्ही लिहिलं तरी चालेल नाही लिहिलं तरी चालेल तरी तुम्हाला मार्क मिळणार आणि उ खाली म्हणायचं आहे एक नंबर उत्तर काय बरोबर का चूक शब्द लिहायचा आहे टिकमार्क करायची नाही काही विद्यार्थी टिकमार्क बरोबरची टिकमार्क दाखवतात नाहीतर चूकचं चिन्ह दाखवतात एक्स काढतात थोडक्यात गुणाकाराचं चिन्ह काढू नका शब्द लिहायचा आहे प्रश्न जसा विचारलाय तसं उत्तर लिहा तर तुम्हाला गुण मिळतील ओके आता कशी मांडणी करायची कळालंय प्रश्न क्रमांक आपण लिहायचा एक ड एक उत्तर आहे बरोबर बस एवढंच लिहायचं आहे आता दोन नंबरचं विधान चूक आहे तीन नंबर चूक आहे चार नंबर बरोबर पाच नंबर बरोबर सहा नंबर चूक सात नंबर बरोबर आठ नंबर बरोबर आणि नऊ नंबर बरोबर ई पॉईंट पाहता खालील विधाने पूर्ण करा या विधानासाठी सुद्धा एक मार्क आहे आता इथे आपल्याला रिकामी जागा भरा हा सारखाच हा प्रश्न असतो परंतु आपल्याला तिथे पर्याय होते इथं पर्याय नाही हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे इथे डायरेक्टच विधान देतात आणि आपल्याला करेक्ट शब्द त्या ठिकाणी लिहायचा असतो मग इथे पहिलंच विधान आहे टिंबटिंब ही व्यवसायाची जीवनवाहिनी आहे तर आपल्याला माहिती आहे समजा वित्त तर वित्त भरायचं आहे रिकाम्या जागी शब्द भरायचा आहे आणि पूर्ण वाक्य परत लिहायचं आहे नियमसारखा रिकाम्या जागा न्यायचा आणि त्या भरलेल्या शब्दाखाली अंडरलाईन करायची शब्दा आहे तो शब्द अधोरेखित करायचा आहे अशा प्रकारे उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे आता इथे उत्तर लिहित असताना तुम्ही ए प्रश्न क्रमांक एक ए त्यातला पहिला आणि त्याचं उत्तर हे वरचं विधान लिहिण्याची सुद्धा आवश्यकता नाही डबल डबल विधान लिहायचं नाही उदा उत्तर म्हटलं इथं एक आणि त्याचं पूर्ण वाक्य आपण लिहून काढायचं वित्त शब्दाखाली अंडरलाईन करायची ओके तर अशा प्रकारे प्रत्येक विधानाचं उत्तर या प्रकारे लिहायचं आहे रिकामी जागा भरून योग्य शब्दाने त्याच्या खाली अंडरलाईन करून विधान पूर्ण लिहून काढायचं आहे दोन नंबरचा उत्तर आहे सिडबिंग तीन नंबर आहे एम एस एम ई सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग म्हणजे इथे यम म्हणजे मायक्रो एस म्हणजे स्मॉल यम म्हणजे मीडियम आणि ई म्हणजे एंटरप्रेन्योरशिप ओके अशा प्रकारे हा शब्द तयार झालेला आहे एम एस एम ई सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग त्यानंतर चौथं आहे आ, उत्तर एम एस एम ई त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे शॉर्टकट लिहिला तरी चालेल उत्तर मराठीत पूर्ण लिहिलं तरी चालेल शॉर्टकटचा इंग्लिश पूर्ण लिहिलं तरी चालेल दोन सर्व उत्तर बरोबर असते नंतर पाचवं विधान आहे उत्तर आहे सतरा मार्च दोन हजार सोळा सहावं उत्तर आहे उद्यमी मित्र त्यानंतर आहे नाबार्डची स्थापना बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी त्यानंतर आहे एकोणीसशे सत्तावन्न नऊ नंबर आहे संसदेच्या विशेष कायद्याद्वारे स्थापन करण्यात आलं आहे बांगलादेशमधील ग्रामीण बँकांची स्थापना अठरा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याऐंशी नंतर आहे डॉक्टर मोहम्मद युनुस एकोणीसशे चव्वेचाळीस जागतिक बँक उदयासाली त्याचं कार्यालय वॉशिंग्टन डी सी अमेरिका नंतर आहे न डॉक्टर मोहम्मद युनुस यांना नोबेल पुरस्कार दोन हजार सहाचा मिळालेला आहे तर अशा प्रकारे आपण हा पर्याय संपलेला आहे त्यानंतर आता फ पॉईंट पहा कंसातील अचूक पर्याय निवडा यालाही मार्क एक आहे आता इथे आपल्याला काय केलं जातं मी आता तुम्हाला दिसते एक रेड कलरमध्ये जे आहेत ना तो क्वेश्चन्स आहे प्रश्न आहे आणि त्याच्यासमोर का इथे आपल्याला पुढं पुढं टिंब जागा दिलेल्या आहेत आणि तिथे जाऊन मी निळ्याशाहीने उत्तर लिहिलेलं आहे तर याच प्रकारे तुम्हाला उत्तर पत्रिकेमध्ये लिहायचं आहे काहीही बदल करायचा नाही रिकामी जागा भरायची आहे थोडक्यात जोड्या लावामधली रिकामी जागा आहे प्रश्न कसा केला त्यांनी तयार रिका जोड्या लावासारखाच प्रश्न आहे आणि रिकामी जागा केलेली आहे मग कधी अ गटातली रिकामी जागा दाखवली तर कधी ब गटातली दाखवली आहे अशा प्रकारे पाच आपल्याला पॉईंट्स दिलेले आहेत आणि इथे पाच मार्क असतील एकासाठी एक मार्क असेल आलं लक्षात तर आणि दुसरं म्हणजे कंसातील अचूक पर्याय निवडा असं त्यांनी म्हटलेलं आहे आपल्याला या ठिकाणी कंसामध्ये कधी कधी पर्यायसुद्धा देतात आणि त्या पर्यायातून आपण देतात म्हणजे दिलेले असतात आणि त्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून ह्या रिकाम्या जागा आपल्याला भरायच्या असतात तर खाली पर्याय आहेत पाच पॉईंट्स आहेत म्हणून पाच पर्याय देतील तर दिसत आहे सर्वांना एकोणीस सत्तावन्न एकोणीसशे चव्वेचाळीस दोन एप्रिल एकोणीसशे ऐंशी ऑक्टोबर त्र्याऐंशी बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी यापैकी एक एक निवडायचं आणि त्या ठिकाणी जाऊन भरून काढायचं आहे तर मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे उत्तरपत्रिकेत असं तयार करायचं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे ग एका वाक्यात उत्तरे द्या इथेही एक मार्क आहे तर इथे तुम्ही प्र प्रश्न लिहिलाच पाहिजे असं काही नाही लिहिला तरी चालेल छोटा प्रश्न आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाही लिहायला उत्तर लिहायचं आहे छानपैकी चा एका वाक्यामध्ये एका वाक्यात म्हटल्या म्हटलं की एकच वाक्य म्हणजे आलं पाहिजे असं काही नाही तुम्ही तीन चार वाक्यसुद्धा लिहू शकता तुम्हाला थोडक्यात स्पष्टीकरण एखादं उदाहरण त्यामध्ये देऊ शकता पण खूप काही मोठे पॅरेग्राफ आणि दोन दोन पानाची उत्तरं नको आहे एका वाक्यात उत्तर म्हणजे तुमच्या उत्तरपत्रिकेची चार ओळी झाल्या तरी काही प्रॉब्लेम नाही पाच ओळी झाल्या तरी काही हरकत नाही पाच ओळीपर्यंत ठीक आहे आणि एखादं उदाहरण एक, एक शब्दामध्ये दोन शब्दामधलं तर अशा प्रकारे हे एका वाक्यात उत्तरे द्या त्यालाही एक मार्क असतो कारण अचूक उत्तर असेल तर त्या करेक्ट उत्तर आलं तर त्याला एकपैकी पैकी एक मार्क दिला जातो नाही तर शून्य गुण मिळतात तर अशा प्रकारे तुम्ही ही उत्तरं तयार करायची आहेत मी तुम्हाला सांगितले सध्या तुम्हाला मी पुस्तकाचा उपयोग करून ही उत्तरं लिहायला सांगितले आहे परंतु मी सर्वच उत्तरांचे नंतर व्हिडिओ तयार करून एक एक पाठवणार आहे तर आणि त्याच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर अशा प्रकारे ही एका वाक्यात उत्तरे तुम्ही प्रश्नांची उत्तरे लिहू शकता आता ह हो पॉइंट पहा खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा आता इथे तर स्पष्ट सांगितलंय आधोरेखी शब्द दुरुस्त करायचा आणि वाक्य पुन्हा लिहायचंय यालाही या प्रत्येक उत्तराला एक मार्क आपल्याला दिलेला आहे आता पहिलं विधान पा आहे सी डी बीची स्थापना फक्त दीर्घ मुदतीचे कर्ज एम एस ई ना देण्यासाठी झाली आहे आता यांनी सांगितले शब्द अंडरलाईन केलाय फक्त दीर्घ मग आता फक्त दीर्घ का हे उत्तर या ठिकाणी चेंज करायचं आपल्याला दुरुस्त करायचा हा शब्द थोडक्यात के, अंडरलाईन केलेला शब्द काय म्हणतात ते अधोरेखित शब्द दुरुस्त करा आणि वाक्य परत लिहा दुरुस्त करायचा म्हणजे शब्द दुसरा टाकायचा आहे योग्य शब्द टाकायचा आहे करेक्ट शब्द टाकायचा आहे बरोबर शब्द टाकायचा आहे परत त्याच्या सुद्धा अंडरलाईन करायची आहे आणि विधान पुन्हा लिहून काढायचं आहे मग उत्तर पहा याच्यामध्ये आपण आता मी तुम्हाला लिहून दाखवलं आहे सीडबीची स्थापना अल्प व मध्यम मुदतीचे कर्ज एम एस ईंना देण्यासाठी झाली आहे तर अल्प आणि मध्यम हां हे त्याचं उत्तर आहे फक्त दीर्घ चुकीचं आहे म्हणून मी त्याच्यात बदल केलं हे आहे असं त्यांना सांगायचं नाही आपल्याला आपल्याला तिथं करेक्ट उत्तर काय टाकायचं शब्द दुरुस्त करायचा आहे आपण शब्द योग्य शब्द टाकायचा आहे थोडक्यात आणि दिलेल्या अंडरलाईन केलेले शब्द काढून टाकायचं आहे त्याच्याऐवजी नवीन शब्द येईल आणि त्याच्याखाली आपण पुन्हा अंडरलाईन करायची आहे त्या शब्द अधोरेखित करायचा आहे तर अशा प्रकारे आपण या अधोरेखित शब्दाचं उत्तर त्या ठिकाणी लिहायचं असतं आणि मग तुम्हाला इथे या उत्तराला एक मार्क त्या ठिकाणी मिळणार आहे वरील विधान लिहिण्याची गरज नाही प्रश्न क्रमांक एक ह हो, आणि एकचं उत्तर डायरेक्ट हे आपलं विधान लिहायचं उत्तराचं आणि भरलेल्या शब्दाखाली किंवा दुरुस्त केलेल्या शब्दाखाली अल्प व मध्यम या शब्दाखाली अंडरलाईन करायची आहे अधोरेखित करायचं आहे कळलं अशा प्रकारे उत्तराची रचना करायची आहे त्यानंतर दोन नंबर आहे नाबार्डची ओळख उद्योगधंद्यांना अर्थपुरवठा करणारी शिखर संस्था म्हणून आहे उत्तर मग आता इथे उद्योगधंद्यांना हा शब्दाच्या ऐवजी आपल्याला हा शब्द चुकलेला आहे थोडक्यात आणि हा दुरुस्त करायचा आहे म्हणजे इथे आपल्याला मग नाबार्ड काय उद्योगधंद्यांना अर्थपुरवठा शिखर संस्था आहे का तर नाही तर ती ग्रामीण भागासाठी ग्रामीण भागातील लघु उद्योगांसाठी मदत करणारी संस्था आहे आणि म्हणून इथे ग्रामीण शब्द टाकायचा आहे नाबार्डची ओळख ग्रामीण अर्थपुरवठा करणारी शिखर संस्था म्हणून आहे तर ग्रामीण शब्दाखाली अंडरलाईन आहे तीन नंबरचं उत्तर आहे स्वातंत्र्योत्तर तर ऐवजी स्वातंत्र्यपूर्व असा बदल करून वैदान लिहायचा आहे चार नंबर इथे नफ्याच्या तत्वावर म्हटले तर नफा नाही करत संस्था ह्या तर सहकार एकमेकांना मदत करणे या तत्वावर आधारित असतात पाचवा आहे सर्वोच्च व्याजदर तर इथे सर्वोच्च नसतो कमी व्याजदर असतो तर कमी शब्द टाकून अंडरलाईन करा त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे संज्ञा स्पष्ट करा संकल्पना स्पष्ट करा याला आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये दोन मार्क आहेत तर दोन मार्काच्या दृष्टिकोनातून आपण उत्तर लिहायचं आहे एक पान समजा उत्तरपत्रिकेचं काही हरकत नाही लिहायला किंवा अर्ध उत्तर अर्ध पान लिहिलं तरी काहीसुद्धा हरकत नाही आहे योग्य शब्दामध्ये तुम्ही छानपैकी त्याचं वर्णन करा पाच सात ओळी त्याच्यानंतर उदाहरणं वगैरे असतील तर तुम्ही ती दे देऊ शकता आणि ही अशा प्रकारे संकल्पना तुम्हाला स्पष्ट करता येईल इथे सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे माहिती संज्ञेमध्ये मग संकल्पना स्पष्ट करताना अर्थ लिहा एखादी व्याख्या येत असेल तर व्याख्या लिहा आणि उदाहरणं येत असेल तर उदाहरणं लिहा अशा प्रकारे याचं उत्तर लिहायचंय तुम्हाला दोन मार्क्स त्या ठिकाणी आहेत सुद्धा दोन मार्क तुम्हाला करेक्ट उत्तर आल्यास मिळू शकतात तीन नंबरचा प्रश्न पहाता खालील घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा या प्रश्नाला तीन गुण त्या ठिकाणी दिलेले आहेत तर याच्यावर सर्वसाधारणपणे तीन प्रश्न आपल्याला विचारले जातील चारही विचारले जाऊ शकतात अपवाद म्हणून दोनही विचारले जाऊ शकतात परंतु मी आता तीन मार्क आहे म्हणून तीन प्रश्न एक सर्वसाधारण जनरल त्या ठिकाणी फॉर्मॅट आहे हा तीन प्रश्न देतात तीन प्रश्नांची आपण उत्तरं लिहित असतो परंतु प्रत्येक वेळेस तीनच अस प्रश्न असतील असं नाही थोडंसं पॅटर्न वेगळासुद्धा होऊ शकतो मग कधी कधी दोन प्रश्न येऊ शकतात चारही प्रश्न येऊ शकतात किंवा अजून काहीतरी दुसरा पर्याय इथं यामध्ये पाहता वेगळा पर्याय त्या ठिकाणी आलेला दिसत आहे प्रश्न दिसत नाहीये लघु उद्योग सुरू करण्यासाठी आनंद यांनी व्यावसायिक शिक्षण घेतले आहे एम बी ए तो तंत्रज्ञान व्यापरा वापरामध्ये पारंगत आहे त्याच्याकडे अनेक व्यावसायिक कल्पना आहेत तो धनको सावकाराच्या शोधात आहे तुम्ही त्याला धनको किंवा गुंतवणूकदार शोधण्यासाठी तांत्रिक मार्ग सुचवू शकाल का तर आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे की आनंद हा त्या ठिकाणी लघु उद्योग सुरू करण्याची त्याची इच्छा आहे शिक्षण त्याचं एम बी ए झालेलं आहे तो म्हणजे अनुभव पण थोडासा आहे प तंत्रज्ञानामध्ये पारंगत आहे त्याच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना आहेत आता त्याला काय प्रॉब्लेम्स आहे की तो धनको आणि सावकाराचा सा शोधात आहे म्हणजे त्याला काय पाहिजे आहे भांडवल पाहिजे आहे पैसे पाहिजे आहेत आणि काही असेट्स पाहिजे आहेत की ज्याला बिझनेस सुरू करत आहे आणि म्हणून अशा प्रकारे तो त्या ठिकाणी धनको शोधणारा शोधण्यासाठी तो प्रयत्न करत आहे असं आपल्याला या तीन वाक्यावरनं चार वाक्यावरनं लक्षात आला आहे मग तो धनको शोधतोय धनको म्हणजे कोण की जो त्याला पैसे उपलब्ध करून देईल तो मग कोण कोण पैसे उपलब्ध करून देतो त्या त्याला आपण या ठिकाणी सर्च करायचं आहे शोधायचं आहे पुढं म्हटलं किंवा गुंतवणूकदार शोधण्यासाठी तांत्रिक मार्ग सुचवू शकाल का मग तुम्ही अजून त्यांना हे गुंतवणूकदार शोधायचं आहे भांडवल त्याला मिळवायचे आहे थोडक्यात आपण असं म्हणूया की त्याला व्यवसाय सुरू करायचा आहे आणि त्याला भांडवल मिळ पाहिजे आहे त्याच्यासाठी आपण काय तांत्रिक मार्ग आहेत कोणले कोणले टेक्नॉलॉजीचे मार्ग रे हे आहेत मार्ग आहेत तर ते आपल्याला त्याला आपल्याला जी माहिती आहे ते त्याला आपण सांगायचे आहे की तू याप्रमाणे काय कर uh, त्या ठिकाणी भांडवल उभारू शकतोस तर मी हे त्या ठिकाणी मांडण्याचा माझ्या शब्दामध्ये प्रयत्न केलेला आहे तरी तुम्हाला मी वाचून दाखवतो तर तुम्ही तुमच्या शब्दामध्ये अजून काही याच्यामध्ये ॲड करू शकता असंच काही नाही मी आपले एक दोन तीन पॉईंट लिहिण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही सुद्धा एक तीन मार्क आहे म्हणून तीन पॉईंट मी लिहिले तुम्हाला अजून एक दोन पॉईंट ॲड करायचे असेल तर तुम्ही ॲड करू शकता हो इथे मी उत्तर कसं लिहिले पहा सिस्टमॅटिक छान शब्दामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे हो व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढील प्रमाणे गुंतवणूकदार शोधता येतील अजून थोडंसं वाक्य टाका इथे हो आनंदला शब्द टाका इथे मध्ये आनंदला व्यवसाय सुरू करण्यासाठी पुढील प्रमाणे गुंतवणूकदार शोधता येतील जर कानाला गोड वाटलं पाहिजे उत्तर वाचल्यानंतर ऐकायला वाचायला पहिला मी मुद्दा मांडलाय स्वतःचे भांडवल बघा आता तो काय मला मी पास भांडवल त्याला मिळवता येईल आणि काय म मा, मा, मार्ग आहेत हे मी माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतोय स्वतःचे भांडवल आ अधिक एखादा भागीदार शोधून त्याचे भांडवल घेऊन एकत्र आनंद लघु उद्योग व्यवसाय सुरू करू शकतो समजला हा मी त्याला पहिला मार्ग दिलाय स्वतःचं भांडवल घ्या एखादा पार्टनर शोधा आणि दोघांनी मिळून भांडवल गुंतून व्यवसाय सुरू करा हा एक मार्ग मी सुचवलाय दुसरा मार्ग काय सांगितलं मी पा स्वतःचे भांडवल घ्या अधिक वित्तीय संस्था बँका यांच्याकडून स्टार्टअप लोन घ्या आणि आपण शिकलो या टॉपिकमध्ये स्टार्टअप लोन मी सुद्धा हा शब्द मुद्दाम मुद्दा वापरलाय स्टार्टअप लोन घेऊन तुम्ही घेऊन आनंद लघु व्यवसाय उद्योग सुरू करू शकतो मी हा दुसरा एक पर्याय त्याला उपलब्ध करून दिलाय तिसरा पर्याय मी त्याला सांगितलाय की स्वतःच भांडवल अधिक मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडून मदत घ्या किंवा कर्ज घ्या आणि आनंद घेऊन सुद्धा आनंद लघु उद्योग व्यवसाय सुरू करू शकतो आला आता हे मला सुचलेले तीन पर्याय मी या ठिकाणी मांडले तुम्ही सुद्धा तुम्हाला अजून याच्यामध्ये एखादा ऍडिशन करायचं असेल तर करू शकता तर अशा प्रकारे आता बघा इथे प्रश्न दिलेले नाहीत म्हणून मी आता काय करायचं आता असं गोंधळ न पडता आपण काहीतरी छानपैकी एक प्रास्ताविक मध्ये मांडून आणि त्या ठिकाणी मी तीन पॉईंट्स या ठिकाणी लिहिले तर मला इथे तीन मार्क मिळावेत अशी माझी अपेक्षा आहे अजून तुम्हाला असं वाटलं की चौथा मुद्दा अजून आपण कोणाकडून फायनान्स घेऊ शकतो तर तुम्ही इथे चौथा पॉईंट ॲड करा तुमच्या उत्तरामध्ये काय हरकत नाही तुम्ही अजून चार मुद्दे सांगितले म्हणून तुमचे मार्क तीन म्हणून काही दोनवर येणार नाहीत तर उलटा परीक्षेक तुम्हाला तीनपैकी तीन हंड्रेड पर्सेंट देऊन टाकेल ओके आता पाहूया आपण पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक चार खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा या प्रश्नाला गुण किती आहेत प्रत्येक प्रश्नाला गुण आहेत चार आणि इथे आपल्याला प्रश्नांचं स्वरूप जर पाहायला गेलं तर नाबाडची कोणतीही चार वैशिष्ट्ये सांगा असा आपल्याला प्रश्न असतो तर विद्यार्थी मित्रांनो इथे लिहा चार वैशिष्ट्य म्हटल्यानंतर फक्त चारच येऊन बाजूला होऊ नका कारण आपल्याला इथे चारपेक्षा दोन अजून एक्स्ट्रा लिहिल्यात काही हरकत नाही दोन अजून चार वैशिष्ट्य ऐवजी सहा वैशिष्ट्य लिहा म्हणजे एखादं वैशिष्ट्य दोन वैशिष्ट्य जास्त लिहिल्यामुळं समोर आपल्याला चारपैकी चार मार्क हवे असतील किंवा चारपैकी जास्तीत जास्त मार्क पडावेत अशी आपली इच्छा आहे तर तिथे आपल्याला वैशिष्ट्य दोन जास्त लिहिल्या तर थोडंसं अजून आपल्याला समोरच्यावरती आपल्याला प्रभाव टाकता येईल त्या परीक्षकावरती की तो त्याने आपल्याला तीन साडेतीन चार मार्क त्या ठिकाणी काय करावेत द्यावेत आणि एखादा पॉईंट आपला चुकला किंवा स्पष्टीकरण चुकलं तर त्याचे मार्क त्या ठिकाणी जाऊ शकतात म्हणून एक दोन पॉईंट आपण एक्स्ट्रा लिहायलासुद्धा काही हरकत नाही परंतु कधी कधी आता चार वैशिष्ट्य आहे त्याला पॉईंट आहे आणि त्याचं स्पष्टीकरण आपण त्या ठिकाणी आपल्याला पुस्तकात दिले ते आपण व्यवस्थितपणे मांडू शकतो परंतु काही प्रश्नांची उत्तरे ही पॉईंट आणि स्पष्टीकरण वाजत नसतं तर आपल्याला विधानी म्हणून एक नंबर दोन नंबर चार नंबर आपण देऊ शकतो अशाही प्रकारे आपल्याला उत्तर लिहिता येईल आणि अशा वेळेस मात्र मग काही सहा पॉईंटच लिहून चालणार नाही तर तुम्हाला दहा पॉईंटपर्यंत त्या ठिकाणी जावं म्हणजे जेव्हा असतात तेव्हा तुम्हाला तुमच्या त्या विधानांची संख्या आठ ते दहाच्या दरम्यान गेली पाहिजे तर थोडक्यात तुम्हाला जेवढं शक्य आहे उत्तर लिहिणं मार्कांसाठी तेवढं तुम्ही तुम्ही त्या ठिकाणी लिहा फार काही आता चार वैशिष्ट्ये आणि मला पंधरा वैशिष्ट्य येतात म्हणून सर्वच्या सर्व वैशिष्ट्ये पॉईंट त्याचे एक्सप्लेनेशन देत बसू नका त्यात खूप तुमचा परत वेळ वाया जाईल आणि एखादा प्रश्न लिहायचा राहून जाईल मग ते सुद्धा करणं काय आहे चुकीचं आहे मी आता एका प्रश्नाचं उदाहरण घेऊन या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं चार मार्कासाठी उत्तर किती हवं आहे एक पॉइंट असेल स्पष्टीकरण असेल तर कसं लिहायचं ते, कस ते सांगितलं तुम्ही विधानानुसार क्रमांक देऊन जर उत्तर लिहित असाल तर ते कसं उत्तर लिहायचं किती विधानं लिहायची हे तुम्हाला समी सांगितलेलं आहे तर या पदाधानाचे तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता तर आता सध्या पुस्तकाचा वापर करा आणि याचे व्हिडिओ मी तुम्हाला उत्तराचे सुद्धा मी तयार करून पाठवणार आहे अरे लक्षात एक बा, वन बाय वन मी इथे त्यासाठी लिहून ठेवलंय की पुस्तकाचा उपयोग करा पीडीएफ फाईल व्हिडिओ पहा यूज टेक्स्टबुक ऑर सी माय व्हिडिओज ऑल व्हिडिओज अवेलेबल स्लोली वन बाय वन तर याचीही मी उत्तराची व्हिडिओसुद्धा सुद्धा तयार करून तुम्हाला पाठवणार आहे पाचवा प्रश्न आहे पहा हा आपण प्रश्न खूप महत्वाचा आहे खालील विधाने सहकारण स्पष्ट करा हाही प्रश्न चार मार्कासाठीच विचारला जातो या सहकारण जे आहे उत्तर याचं उत्तराचं विधानाचं उत्तर मी लगेच याच व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे सर्व प्रश्नांची उत्तरे मी आता याला जवळजवळ मला हे सगळं उत्तर तयार करायला जवळजवळ चार ते सहा तास गेलेले आहेत आलेख लक्षात तुम्हाला म्हणजे हा प्रश्न मला जास्त माझा वेळ या प्रश्नाने खाल्लेला आहे आणि तुमच्यासाठी छान उत्तर तयार करण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि क तयार करून या ठिकाणी देणार लगेच देणार आहे तर इथे ब विधान लिहायचं आहे आणि इथे चार मार्काला प्रश्न असल्यामुळं चार मी तर तुम्हाला सांगितले चार पॉईंट्स सा तर आलेच पाहिजे आणि प्रास्ताविक लिहायला विसरू नका विद्यार्थी प्रास्तविक आणि समारोप हे दोन विधानं लिहायला विसरतात प्रत्येक प्रश्नामध्ये हे पॅटर्न ठेवा प्रास्तविक आणि समारोप तर त्यामुळं त्या, त्या उत्तराला जरा छान असं स्वरूप येतं दिसायला लुक त्याचा बदलतो आणि बघणाऱ्याचा दृष्टिकोन बदलतो की छान उत्तरं लिहितोय हा विद्यार्थी तर इथे प्रास्तविकमध्ये छानपैकी लिहा त्यानंतर मग तुम्हाला त्याच्याबद्दल अजून काय माहिती आहे की सीडबी सर्वांनाच माहिती आहे एस आय डी बी आहे की ही कोणाकोणाला मदत करते तर सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना अर्थसहाय्य करणारी फायनान्स देणारी संस्था म्हणून कार्य करते तर मग ती कशा प्रकारे कार्य करते तिचे काय काय का कार्य आहेत कुठले कुठल्या प्रकारे मदत करते हे आपण या पुस्तकामध्ये वाचलेलं आहे आणि त्याच्यातलं वाचलेलं काढून आपण थोडक्यात त्या ठिकाणी आपल्या शब्दांमध्ये पॉईंट असतील तर पॉईंट लिहा नसेल पॉईंट तर त्या ठिकाणी तुम्ही नविधानं लिहा आणि त्यामध्ये त्या ठिकाणी ॲडिशन करा आणि चार मार्क असले म्हणून चारच विधानं लिहू नका मी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्यामध्ये तुम्हाला अजून पा सहा सात काय तुम्हाला जे येथील दोन चार दोन चार त्यामध्ये तुम्ही लिहू शकता इथे तुम्हाला मी लिहिण्याजून लिहून दाखवली आहे तुम्ही यामध्ये बदलही करू शकता माझ्या उत्तरामध्ये आणि त्याचप्रमाणे तुम्ही अजूनही त्या ठिकाणी पॉइंट्स ॲड करू शकता उत्तर आपल्याला जास्त पॉईंट लिहिलं म्हणून कोणी कमी मार्क देणार नाही हे लक्षात घ्या आणि खूप मोठं उत्तर लिहायचं म्हणजे वेळ वाया घालवणे असाही प्रकार करायचा नाही एक प्रमाण योग्य प्रमाणामध्ये थोडस पॉईंटपेक्षा चारपेक्षा चार पेक्षा चार, पेक्षा चार जास्त उत्तर लिहिणं आवश्यक आहे तर इथे मी तुम्हाला छानपैकी उत्तर लिहून दाखवलेलं आहे सिडबी सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना अर्थसहाय्य करणारी संस्था म्हणून कार्य करते बघा मी आता प्रास्ताविकमधले त्यांचंच वाक्य घेऊन सुरुवात केली आहे हे पुढील मुद्द्यांवरून अधिक स्पष्ट करता येईल आणि मग मी मला पाहिजे ती विधाने यामध्ये ॲड केलेली आहेत तर तुम्हाला ही सर्व विधाने दिसत असतील जो जो आपन, की असे प्रकारे मी तीन चार जवळजवळ पाच विधानांपर्यंत त्या ठिकाणी आलेलो आहे पाचवं विधान मी कसं लिहिलंय पाहता अशा प्रकारे आपण असे म्हणू शकतो की सीड बी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना अर्थसहाय्य करणारी संस्था म्हणून कार्य करत म्हणजे इथे मी समारोपसुद्धा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण या ठिकाणी अशा प्रकारे उत्तर मांडणी करू शकता आणि तुम्हाला अजून एखादा मुद्दा जर सापडला असेल ॲड करायचा असेल तर तुम्ही या पाचच्या अगोदर तो मुद्दा ॲड करा आणि पाचवं विधान माझं खाली सारखवा आणि त्या ठिकाणी अजून उत्तर थोडंसं मोठं तुम्हाला सध्या करता येईल तर या विधानांमध्ये सॉरी या व्हिडिओमध्ये या टॉपिकचं या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा दिलेलं आहे जे इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी असतील त्यांनासुद्धा त्याचा उपयोग होईल बी ॲक्ट्स ॲज अॅन इन्स्टिट्यूट फॉर द प्रमोशन ऑफ एम एस एम एस तोच तोच प्रश्न आहे आणि त्याचे आन्सर्स या ठिकाणी मी तुम्हाला दिलेली आहे ज्यांना इंग्लिश मीडियम असतील त्यांना हे उत्तर उपयुक्त ठरेल आणि दोन्ही भाषेमध्ये उत्तर दिल्यामुळं तुम्हाला समजायला आणखी सोपं जाईल असं माझं मत आहे म्हणून मी तुम्हाला इंग्लिश मीडियम इंग्लिश आन्सर सुद्धा यामध्ये ॲड केलेला आहे म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये दोन्ही मीडियमच्या स्टुडंटला त्याचा उपयोग होईल तर दुसरं विधान पाहता सिडबी विविध प्रकारच्या आर्थिक आणि आर्थिकेतर सेवा आपल्या सहाय्यक संस्थांद्वारे पुरविते तर मग आपण सी डी बीबद्दलची माहिती लिहा सी डी बीबद्दलच्या ज्या सहाय्यक संस्था आहेत त्या कशा प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी आर्थिक पुरवठा करतात किंवा आर्थिकेतर स सेवा देतात तर ते ज्या ज्या आर्थिक का सेवा देतात आर्थिक पुरवठा करतात त्याबद्दलची माहिती यामध्ये लिहायची आहे आर्थिकेतर सेवा म्हणजे पैसे सोडून भांडवल सोडून अजून काय सेवा देतात त्याच्याबद्दलची माहिती या उत्तरामध्ये आपल्याला लिहायची आहे म्हणजे ह्या विधानावरून आपल्याला काय उत्तर अपेक्षित आहे परीक्षेमध्ये लिहिण्यासाठी हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि ते उत्तर लिहिण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे तर इथे उत्तरामध्ये मी वास्तविकमध्ये पा परत दा दाखवतो आहे तुम्हाला परत दुसऱ्या विधानाचं खाली सीडबीच्या सहाय्यक संस्था किंवा कंपन्या आहेत ज्या आर्थिक आणि आर्थिकेतर सेवा प्रदान करतात हे पुढील मुद्द्यांवरून अधिक स्पष्ट करता येईल प्रास्तविक बघा प्रास्तविकसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि समारोहसुद्धा खूप महत्त्वाचा आहे तर अशा प्रकारे मी इथे त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहिलेलं सर्वांना दिसत आहे अशे काही मुद्द्यांमध्ये आपण हे उत्तर मांडणी करू शकतो तर तीन चार अं त्या ठिकाणी मुद्दे या ठिकाणी दिसत आहेत तुम्हाला त्याच्या खाली समारोप सुद्धा केलेला आहे समारोप दिसतोय सर्वांना आता सातवा पॉइंट आहे समारोपाचा अशा प्रकारे सिडबी विविध प्रकारच्या आर्थिक आणि आर्थिकेतर सेवा आपल्या सहाय्यक संस्थांद्वारे पुरविते तर अशा प्रकारची मांडणी या ठिकाणी आपण करायची आहे त्याचप्रमाणे इथे त्याचंच आपल्याला इंग्लिश ट्रान्सलेशन या ठिकाणी दिलेलं आहे तर तिसरा प्रश्न आहे कृषी अर्थसहाय्यामध्ये नाबार्ड शिखर संस्था म्हणून ओळखली जाते तर इथे आपल्याला या नाबार्डला महत्व आहे प्राप्त झालेलं लोकांमध्ये लोकप्रिय झालेली आहे आणि खूप महत्व त्या ठिकाणी आहे कारण कृषी क्षेत्राला या ठिकाणी अर्थसहाय्य करणारी ही एक फार मोठी संस्था म्हणून ओळखली जाते किंवा त्याची लोकप्रियता खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळव त्या संस्थेने मिळवली आहे तर या मग संस्थेने मग कृषी क्षेत्रासाठी काय केलं आहे असा याचा अर्थ आहे की कृषी क्षेत्रासाठी या संस्थेने काय आहे कोणकोणत्या योजना आणल्यात कोणकोणत्या सेवा दिल्यात त्याबद्दलची माहिती या उत्तरामध्ये लिहिणं अपेक्षित आहे तर कृ कारण भारताच्या दृष्टिकोनात पाहायला गेलं तर भारत सेवन्टी पर्सेंट हा ॲग्रिकल्चर कंट्री आहे म्हणजेच थोडक्यात कृषीप्रधान देश आपण त्याला म्हणतो सत्तर टक्के साधारणपणे आपण पाहतो की आपल्याकडे शेती आहे आणि अनेक शेतमजूर आणि शेतकरी त्या ठिकाणी आपल्याला शेती करताना दिसतात तर याचप्रमाणे इथे आपण प्रास्ताविक लिहायचं आहे आणि छानपैकी आपल्या पुढच्या उत्तराची काय करायचे आहेत आपल्या मुद्द्यांमध्ये मांडणी करायची आहे आणि समारोप लिहायला विसरायचं नाहीये अशा प्रकारे कृषी अर्थसहाय्यामध्ये नाबार्ड शिखर संस्थेला शिखर संस्था म्हणून ओळखली जाते आले सर्वांच्या लक्षात तर अशा प्रकारे उत्तराची समारोप सुद्धा आपण केलाच पाहिजे त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन पाहूया द नाबार्ड हॅज बिन रेकग्नाइज ॲज द एपेक्स इन्स्टिट्यूशन फॉर ऍग्रीकल्चरल फायनान्स तर अशा प्रकारे त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला इंग्लिश मिडियमला सुद्धा विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल आन्सर्स त्यानंतर चौथा मुद्दा वाक्य आहे विधान आपलं उद्योजकता विकासात के व्ही आय सी महत्वाची भूमिका बजावते तर के व्ही आय सीचं फुलफॉर्मसुद्धा आपल्याला माहिती आहे खादी विकास नाही का तर त्या ठिकाणी आपल्याला याच्याबद्दलची भूमिका मग कोण ती भूमिका बजावली आहे के व्ही आय सीने काय काय केलं आहे ते आपण आपल्याला शब्दामध्ये इथे मांडायचं आहे तेच उत्तर या ठिकाणी या प्रश्नाचं अपेक्षित असते असे उत्तर त्या ठिकाणी आपण आपल्या मुद्द्यांमध्ये विधानांमध्ये लिहून काढायचं आहे प्रास्तविक आणि समारोप लिहायला विसरायचं नाही आहे त्याचप्रमाणे इंग्लिश आन्सर्स या ठिकाणी आपण पाहतोय के व्ही आय सी प्लेज अॅन इम्पॉर्टंट रोल इन द डेव्हलपमेंट ऑफ एंटरप्रेन्योरशिप तर प्रास्तविक आणि समारोप करायला विसरू नका दस वी कॅन से दॅट के व्ही आय सी प्लेज अँड इम्पॉर्टंट रोल इन द डेव्हलपमेंट ऑफ एंटरप्रिनरशिप त्यानंतर पाचवं विधान आहे परस्पर विश्वास हा स्वयंसहाय्यता गटाचा आत्मा आहे म्हणजे परस्पर विश्वास म्हणजे आपण एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे सा स्वयं स्वयंसहाय्यता गट किंवा त्याला आपण महिला बचत गट म्हणतो तर ह्या महिला ज्या बचत गटात एकत्र आलेल्या असतात या प्रत्येक महिलेचा विश्वास हा आपल्या सहकार्यावर इतर महिलांवरती असतो आणि हाच त्या गटाचा आत्मा मानला जोपर्यंत परस्पर विश्वास आहे तोपर्यंत गट प्रगती करतणार हे गॅरंटेड पण त्याच्यामध्ये जोपर्यंत परस्पर विश्वास कमी होत चालला की त्या ठिकाणी गट त्या ठिकाणी बंद सुद्धा पडू शकतो तर परस्पर विश्वास हा खूप महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मानले चा की तो त्याचा आत्माच आहे जसं आपण म्हणतो की आपल्यामध्ये आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिनी हा आपला फार महत्वाचा घटक आहे तर रक्तवाहिन्या जर नसेल तर आपण काय होईल आपला मृत्यू होईल तर इथे रक्तवाहिनी जितकी महत्वाची आहे तसंच आत्मा आहे असं म्हटलंय तो शब्द आणि आपण या शब्दांचं उत्तर विधानाचं उत्तर या खालील प्रकारे लिहू शकतो त्यानंतर इंग्लिश ट्रान्सलेशन आहे म्युच्युअल ट्रस्ट इज द सोल ऑफ सेल्फ हेल्पिंग ग्रुप्स तर सेल्फ हेल्पिंग ग्रुपला शॉर्टकट शब्द आलेला आहे यस शॉर्टकट शब्द म्हणजे तेच शब्द घेतात एच यस एच जी असं थोडक्यात सुद्धा बोलले जाते यस एच जी यस एच जी नाही का तर मग त्याला आपण म्हणतो सेल्फ हेल्पिंग ग्रुप स्वयं स्वयंसहाय्यता गट किंवा दुसरा शब्द आलेला आहे आपल्या पुस्तकामध्ये महिला बचत गट ठीक आहे तर अशा प्रकारे आपण आता सहावा पॉईंट्स पहा महिला सबलीकरणात स्वयं गट अत्यंत महत्वाची भूमिका बजावते तर इथे आपल्याला आता महिलांच्या बाबतीत स्वयंसहाय्यता गट कशा प्रकारे भूमिका बजावते याबद्दलची जी जी माहिती आपल्याकडे आहे ती आप या शब्दामध्ये या विधानाचं उत्तर म्हणून त्या ठिकाणी लिहायची आहे आणि प्रास्ताविक आणि समारोप छानपैकी लिहायचं आहे छान उत्तरं त्या ठिकाणी आपण मांडणी करायची आहे आणि विधान लिहा म्हणजे आपल्याला गुण पाडण्यासाठीही तुम्ही एकच पॅरेग्राफ लिहून काढला तर त्याला म्हणावे असे मार्क्स मिळणार नाहीत हे लक्षात घ्या आपण पॉइंट्स नसतील तर विधानांना क्रमांक द्या वाटलंच एखाद्या विधानामध्ये तुम्हाला एखादा शब्द महत्वाचा वाटत असेल अजूनही पण तर प्रत्येक विधानातल्या प्र महत्त्वाच्या शब्दांना तुम्ही अंडरलाईन करून सुद्धा ठेवा की परीक्षक जे उत्तर पाहिल त्या ठिकाणी त्याला पटकन तुम्हाला मार्क्स देईल त्याचं आपण आता ट्रान्सलेशन पाहूया इंग्लिशमध्ये सेल्फ हेल्पिंग ग्रुप्स प्लेज अँड इम्पॉर्टंट रोल इन द एम्पावरमेंट ऑफ वुमन तर त्याचंही आन्सर आपण व्यवस्थितपणे मांडणी करून मी तुम्हाला दिलेला आहे सातवा पॉईंट आहे सामाजिक विकासात जागतिक बँक महत्त्वाची भूमिका बजावते तर जागतिक बँकेने आतापर्यंत जी जी कार्य केलेली आहे तर ती या प्रश्नाचं उत्तर त्यांना अपेक्षित आहे ते आपण या ठिकाणी त्या ठिकाणी मांडायचं आहे प्रास्तविक आणि समारोप लिहायला विसरायचं नाही त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशनसुद्धा पहा वर्ल्ड प्लॅन बँक प्लेज अ व्हायटल रोल इन सोशल डेव्हलपमेंट्स तर त्याचंही विधान आपण छानपैकी प्रास्तविक करा समारोप करा आणि आपल्याला छान पॉइंट वाइज नंबर वाइज त्या ठिकाणी सेंटेन्सेस लिहा आणि उत्तर तयार करा तुम्हाला न म्हणा मी त्या ठिकाणी दिलं आहे तुम्ही याच्यामध्ये ॲडिशनसुद्धा करू शकता आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक सहा खालील प्रश्न सोडवा तर हा प्रश्न जो आहे हा पाच मार्काला येत असतो कधी कधी यातलेच प्रश्न चार मार्काच्या याच्यातसुद्धा जा म पडू शकतात आणि म्हणून मी ते फोर ऑब्लिक फाईव्ह असं दाखवलेलं आहे ॲक्च्युली हा प्रश्न आपल्याला बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पाच मार्कासाठी दिलेला आहे परंतु हे प्रश्न चार मार्कासाठी येऊ शकतात असं मला तुम्हाला यातून तुम सांगायचं आहे तर याची उत्तरं तुम्हाला पुस्तकामध्ये आपल्याला दिलेली आहेत त्याप्रमाणे तुम्ही पाहून तयार करा मी याच्या उत्तरांचे सुद्धा व्हिडिओ नंतर एक एक करून तुम्हाला नक्की सेंड करणार आहे तर त्याचे डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या लिंक देणार आहे तुम्ही व्हिडिओ प्रत्येक कोणताही माझ्या चॅनलवरचा व्हिडिओ पहा प्रत्येक डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक दिलेले आहे मग अकरावीच्या असतील बारावीचे असतील कारण तुम्हाला पटकन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जा त्याच्या पुढचा व्हिडिओ पाहायचा तिथे जा आतमध्ये जाऊन क्लिक करा लगेच लिंक दिसेल त्याच्यावर क्लिक केलं की पुढचा व्हिडिओ चालू होईल आणि शेवटी तर तुम्हाला मी सांगितलं शेवटच्या वीस सेकंदात सुद्धा क्रमाणात सुद्धा सगळे व्हिडिओ जोडलेले आहेत सर्व विषयांचे व्हिडिओ क्रमाने जोडलेले आहेत मग एक संपला की त्याच्या नेक्स्ट व्हिडिओ लगेच तुम्ही क्लिक करू शकता लेफ्ट आयकॉनला आणि राईट साईडचा आयकॉनवर क्लिक केली तर डायरेक्ट लिस्टच दिसते सर्व सब्जेक्टची तुमच्या मनावर आहे तुम्हाला पाहिजे तसं डिस्क्रिप्शन आहे नेक्स्ट आयकॉन आहे पूर्ण सब्जेक्टची लिस्ट पाहिजे असेल तर ती सुद्धा शेवटच्या वीस सेकंदात आहे तुम्हाला सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत अभ्यास करत राहा तुमच्या अभ्यासासाठी छान छान व्हिडिओ बनवतोय तुम्ही पाहतात व्हिडिओ म्हणून मला जरा प्रेरणा देते आणि कमेंट्स लिहायला विसरू नका बरेच जण कमेंट्स लिहित नाहीत काहीतरी कमेंट्समध्ये व्हिडिओ कसा वाटला आवडला नाही आवडला समजला नाही समजला किंवा तुम्हाला आवडला असेल तर छान त्याच्यावर तुम्ही दोन शब्द तुमच्या शब्दामध्ये सांगा की सर तुमचा व्हिडिओ मला आवडला आहे नाही आवडलेला आहे वगैरे जे असेल ते जे खरं सांगा खोटं सांगायचं अजिबात गरज नाही काही बदल हवा असेल तर बदल पण सांगा जे पाहिजे तुम्हाला तुम्ही ते कमेंट्स करू शकता इथे सुद्धा ह्या सातव्या प्रश्नाचं सा उत्तर जे आहे बघा हा सविस्तर प्रश्न म्हणून विचारला जातो याला आठ गुण आहेत आपल्याला बोर्डाच्या प्रश्न याच्या पॅटर्नप्रमाणे आणि हा प्रश्न आठ मार्काचा जरी असला तर मला सांगायचं आहे याच्यातून की हा चार किंवा पाच मार्काला सुद्धा पडू शकतो आता प्रश्न किती मार्काला पडला यावर त्याची उत्तराची लांबी काय असते अवलंबून असते पॉईंट तर पाहिजे स्पष्टीकरण पाहिजे क्वालिटी पाहिजे आणि उत्तराची लांबीसुद्धा पाहिजे आहे तर इथे मी तुम्हाला सांगितले पॉइंट असेल स्पष्टीकरण असेल तर आठ मार्काचा प्रश्न आहे दहा पॉइंट लिहायला काहीच हरकत नाही जास्त येत असेल तर तुम्ही लिहू शकता परंतु वेळ उरला तर लिहा जास्त लक्षात दहा पॉइंट आणि त्याचं छान पैकी स्पष्टीकरण या ठिकाणी तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे आठ मार्कांसाठी लक्षात दोन पॉईंट एक्स्ट्रा प्रत्येक ठिकाणी लिहि विधानं असेल तर विधानं तुम्हाला मग तुम्ही दहा नाही तर पंधरा विधानं सुद्धा लिहिली तरी काही हरकत नाही कारण विधानं छोटी असतात आणि विधानांमध्ये महत्वाच्या शब्दांखाली खाली पण अंडरलाईन तुम्ही करा आणखीन जरा प्रभाव पडेल परीक्षकावरती तर इथे सातव्या प्रश्न प्रश्नाचं उत्तर लिहिताना अशा प्रकारची तुम्ही काय करायची आहे मांडणी करायची आहे तर इथेसुद्धा याची सुद्धा उत्तराची व्हिडिओ भविष्यामध्ये मी एक एक करून तुम्हाला नंतर पाठवणार आहे तर आता सध्या सध्या खूपच बिझी शेड्यूल असल्यामुळे लगेच व्हिडिओ तयार करता येत नाही परंतु महत्त्वाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला या टॉपिकची तर आपला टॉपिक आहे अकरा ओ सी एम प्रकरण क्रमांक सहा व्यवसाय सहाय्यक संस्था यांचा स्वाध्याय तर तो इथे सांगितले तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सर्व लिंक देणार आहे दिलेल्या आहेत आजपर्यंतच्या झालेल्या व्हिडिओच्या आजपर्यंत झालेल्या व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्यावरून तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता आणि हे जे पॉईंट्स दिसत आहेत सर्वांना तर हे यूट्यूब सर्च पॉईंट्स आहेत हे पॉईंट टाकूनसुद्धा तुम्ही व्हिडिओ सर्च करू शकता आलं लक्षात तर आपण आज सहाव्या प्रकरणाचं व्हिडिओ त्यांनी स्वाध्यायचा त्या ठिकाणी तयार करून मी तुम्हाला आता सेंड करत आहे सर्वांनी व्हिडिओ पहा स्वाध्याय कसा लिहायचा ते पहा उत्तरे वहीमध्ये सुद्धा लिहू काढा आणि अभ्यास करा आणि छान परीक्षा त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता आणि चांगले मार्क्स मिळू शकता एक माझ्या व्हिडिओला आवडल्यानंतर लाईक करायला विसरू नका आणि लाईक करण्यासाठी मोबाईल उभा धरा तुम्हाला लाईक करायचं बटन लगेच दिसेल सर्वांनी माझ्या व्हिडिओला लाईक करा अशी माझी इच्छा आहे आवडला नसेल तर ठीक आहे परंतु प्रत्येकाला आवडेल असंच बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे तर सर्वांनी लाईक करा ज्यांनी चॅनल सब्स्क्राइब केलं नसेल सेटिंग केलं नसेल त्यांनी सेटिंग करून घ्या सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा त्याचबरोबर ऑल शब्दावर क्लिक करा आणि सेटिंग ओके हो थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ